दुसरा पिल्ला देईन मस्ती की तुला. अगं आई सांगते ना दुसरा आणू ना. अरे हे इंग्लिश कुत्र्याला बाहेर नाही सोडी, त्याला बाहेर सोडल्या. गाईज आज रात्रीच्या साडेनऊ वाजले आणि साडेनऊ वाजता मी ब्लॉग स्टार्ट करतोय आणि आम्ही अर्जंट मध्ये चाललोय कुठेतरी. आई कुठे चालले आपण आता काय सांगू तुम्हाला. आम्ही जेवणावरून उठून चाललोय आणि मी ब्लॉग स्टार्ट केला आणि दादा वगैरे स्कूटीवरती गेलेत. एवढ्या घाईत घाईत म्हणजे मुलीला काय झालं तर आपल्या आईचा जीव अर्धा होतो, तसंच आमच्या आईचा आता अर्धा जीव झाला. जेवणावरून बिचारी उठली आणि चालली आणि माझ्या दिदीचा पोरगा सारखा सारखा फोन करत होता आणि एवढ्या रात्री चाललो आम्ही साडेदहा वाजलेत आणि सारखा सारखा फोन करून माझी बहीण ही रडते ही रडते ही ओरडते. भाई झाला तरी काय नक्की समजत नाही. भाई आशूला मी बोललो की बाहेर जा एक मिनिटासाठी, पटकन बघूयात काय झालंय, सिरियसली मला सांग काय झालंय. तर बघतोय तर तिची कुत्री थोडीशे म्हणजे डोळे खोळत नाहीये, त्याच्यामुळे माझी बहीण अख्खा घर डोक्यावरती घेतलं. आता माहिती नाही एक्झॅक्टली काय झालंय, आता आपण जाऊन तिकडेच बघूयात काय झालंय ना. आमची आई आता इथं असायला लागली, जीव अर्धा झाला. आई असा असा फर्स्ट टाइम झाला. आई अशी का केला पण तिने आईने बघा हातात पैसे पण घेऊन आले. काही असं वाटलं की सिरियस काहीतरी मॅटर झाला की हॉस्पिटल वगैरे जायचं आहे, त्याच्यामुळे आईने पाकेट मधून पैसे काढून पैसे द्यावा काय करायचं मला समजत नाही. माझ्या बहिणी सगळ्या ऍक्टर आहेत काय मला पण कळत नाही. बाबा मी पण आयरन झालो भाई, काय बोलू आता. आवरं डेंजर एवढा जोर जोरात आवाज येतो फोनवरती, असं काय झालं ना काय नाही. बापरे काय बोलू तुम्हाला आता. आता डायरेक्ट जाऊन तिथे जाऊन बघूयात माझ्या बहिणीचा काय झालं. एवढं काय लाशो. अरे मग का झाला का मग काय अचानक संध्याकाळपर्यंत अशीच होती मग दाव काढत नाही ना बाबू. अरे नव्हती का मग मम्मी उठवली तरी नव्हती हलत. अगं वांदे उठ. अगं तुझी तब्येत बरी नाही ना बाबा. भाऊजी आता अगं तुझी तब्येत कला जास्ती करते येडे. अगं तू उभी राह उभी राह, तुला बरा ना करी ना. अगं तुला बरा ना करी ना बाय. दुसरी आणून दे ना. अगं तुला दुसरी आणून दे. अगं दुसरी आणता ना उद्या. अगं काही ना होणार ना, आमच्या जुलिया नव्हतं बरं. अगं राहू दे आता, नाही वाचली तर करू, नाही वाचली तर करू. जस्ट आलो आम्ही दिदीच्या इथून आणि आम्ही जेवण वगैरे झोपायलाच चाललेलो, तेवढ्यामध्ये असा फोन आला आशूचा वगैरे आणि एवढं सिच्युएशन खूप हाय झालेली. कारण की दिदी बघितली तुम्ही, खूपच हे झालेली. आणि एवढं पण प्रेम करू नका प्राण्यांवरती की तुम्हाला म्हणजे स्वतःचं म्हणजे असं एवढं काय होईल. प्रेम करा, मी पण करतो प्रेम, पण एवढं पण नका. कारण की बघितलं आपण प्राणी पाळतो, आपल्याला पण माहिती आहे किती जीव लागतो आपला. पण दिदीने जे केलं ना ते खूपच जास्त झालं, कारण की तिची पण तब्येत पहिलाच ऑलरेडी खूप डाऊन आहे आणि त्याच्यामुळे तिने एवढं काय म्हणजे हेच करून टाकलं. आणि आम्ही पण अचानक मध्ये एवढं फास्ट फास्ट गेलो आणि आईची पण तब्येत बरी नाही. उद्या सकाळी आईला सुद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं मला, तरी सुद्धा आई जेवण वगैरे टाकून डायरेक्ट तिकडे दिदीच्या इथे आशू वगैरे नाही असं अर्जंटमध्ये फोन केला आणि डायरेक्ट गेलो. आम्ही चांगल्या ठिकाणी तिला काढली वगैरे, पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर घरी आलो. तर काय नाही आता दिदी एकदम रिलॅक्स. ज्या ठिकाणी सांगायचा पर्याय एवढंच आहे, या ठिकाणी मी जरी असतो ना तर एवढा रडलो नसतो. एवढी मी म्हणजे माया तर लागतेच पण एवढी नसती की एवढा म्हणजे तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये किती ती रडत होती बिचारी माई दिदी. तिला समजून समजून आम्ही सगळं काय थकलो, पण हे फक्त ना एक मुलगीच करू शकते. कारण की मुलीचं एवढं प्रेम असतं आणि जी मुलगी आपल्या प्राण्यांवरती जेवढं प्रेम करते त्याच्या दुब्बट आपल्या आईबापांवरती करत असेल. म्हणजे विचार करा, प्रत्येक घरात एक मुलगी हवीच
ज्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे शिकायला भेटेल, कारण की मुलीचं प्रेम याच्यामध्ये तुम्हाला दिसते केवढं, हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. कारण की मुलगी जी असते ना घराची लक्ष्मी असते, टायमाला मुलगा नसला ना आपल्याला बघायला जिथं जाईल तिथे ना प्रत्येकाला मुलगा पाहिजे, मुलगा मुले ते, पण असं नाही. मुलगी ज्या घरात असेल ना त्या घराची परिस्थिती बघा, त्या घरामध्ये कधी पण लक्ष्मीच येत असते. आणि ठीक आहे, तर व्हिडिओला इथेच एंड करतो. व्हिडिओ बनवायचा पर्याय काय नव्हता, पण फक्त दाखवायचं होतं, कारण की आज आज अर्ध्यातच आम्हाला समजलं की असं असं मॅटर झाले, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला, नाहीतर मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, अर्ध्यामध्येच व्हिडिओ बनवला. तर ठीक आहे, तर बाय बाय.